अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील उड्डाण पुलावर भरधाव वेगात चाललेल्या मालट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटून मालट्रक रस्ता दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटला गेला. या मालट्रक खाली दबून या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनय बोराडे असं मयत ट्रक चालकाचं नाव आहे. मयत बोराडे हा त्याच्या ताब्यातील मालट्रक मध्ये भंगार साहित्य घेऊन पहाटेच्या सुमारास पुण्याहून जालन्याकडे निघाला होता. नगरजवळ एका हॉटेलमध्ये त्यानं जेवण केलं आणि तो मालट्रक घेऊन उड्डाण पुलावरून जात असताना त्याला त्याचा मोबाईल हॉटेलमध्येच राहिल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्याने अशोका हॉटेल जवळ पुन्हा यू टर्न घेत तो उड्डाण पुलावरूनच शक्कर चौकाकडे निघाला. शक्कर चौकाच्या पुढे गेल्यावर त्याचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटला. यावेळी तो ट्रक मधून खाली पडला आणि ट्रक खाली सापडला. या अपघातानंतर कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी ट्रक चालक बोराडे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.